नमस्कार आज आपण गणपती बाप्पासाठी वेगळ्या प्रकारचे मोदक बनवणार आहोत यातील स्टफिंगही खूप वेगळं आहे तुम्हाला एक मोदक मी कापून दाखवते बघा किती छान लेयर्स आलेले आहे त्याचे तर हे मोदक कसे करायचे ते आज आपण पाहूयात त्यासाठी आपण एक नारळ फोडून घेतलेला आहे आणि दहा ते पंधरा विड्याची पानं घेतलेली आहेत आता हा खोबऱ्याचा जो पाठचा काळा भाग आहे तो आपण काढून टाकायचा आहे याच पद्धतीने आपण सगळ्या खोबऱ्याचा पाठचा काळा भाग काढून घेतलेला आहे आता या खोबऱ्यावर थोडीशी घाण राहिली ती आपण धुवून घेऊया स्वच्छ आता या खोबऱ्याचे आपण पातळ पातळ काप करणार आहोत किसून घेतलं तरी चालेल पण आपण याला मिक्सरमधून वाटून घेणार आहोत म्हणून पातळच काप करायचे जास्त जाड करायचे नाही नाही तर मिक्सरमध्ये वाटले जात नाहीत ते व्यवस्थित आपलं सगळं खोबऱ्याचे काप करून झालेले आहेत आता आपली जी विड्याची पानं ती स्वच्छ करून घेऊयात जो त्याचा डेटाकडे डेट असतो तो, तो आणि खालचा शेंड्याकडचा थोडासा भाग आपण काढून वेगळा करायचा आहे है। ह्याच पद्धतीने आपण सगळी पानं स्वच्छ करून घेऊयात आता हे दोन मेजरमेंटसाठी मी फुलपात्र घेतलेली आहेत ही पिटी साखर आहे ती नंतर आपल्याला लागेल आता आपण हे खोबरं मिक्सरमधून थोडं थोड्या बॅच मध्ये बारीक करून घेऊयात वाटताना ह्याच्यात जरा सुद्धा पाणी टाकायचं नाही बारीक वाटून झालंय तरी पण आपण थोडंसं ह्याच्यात दूध टाकून एक दोन चमचे दूध टाकून अजून बारीक करून घेऊयात आता हा खोबऱ्याचा किस आपण मोजून घ्यायचा आहे मोजून ह्यासाठी घ्यायचं आहे की जेवढं आपलं खोबरं भरेल त्याच मापात आपल्याला साखर घ्यायची आहे म्हणजे तेवढंच नाही मी माप नंतर पुढे सांगते की कितीला किती घेणार आहोत आपण अडीच कपाला पाऊन कप, कप साखर भरपूर होते तुम्ही कोणतेही मेजरमेंटने घेतलं तरी ज्या मेज ज्या वाटीनं खोबरं मोजाल त्याच वाटीनं अडीच वाटीला पाऊन कप साखर भरपूर होते हे आपला एक कप झाला हा दुसरा कप, कप आणि हा तिसरा अर्धा अडीच कप आता आपण ही विड्याची पानं कापून वाटून घेणार आहोत मिक्सरमधून त्यात आपण एक टेबलस्पून साखर टाकणार आहोत आणि दोन ते तीन चमचे दूध टाकून चांगलं बारीक वाटून घेणार आहोत आपलं विड्याचं पान वाटून झालेलं आहे आता एका एक कढईत आपण तूप टाकून पंधरा ते वीस बदाम चांगले भाजून घेणार आहोत हे आपण स्टफिंगसाठी वापरणार आहोत त्याच कडे खोबरं टाकून भाजून घ्यायचं आहे साखर टाकून घेऊया आपण लक्षात घ्या साखर फक्त पाऊन कप टाकायची आहे आपण जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर नक्की टाका अजून साखर आता साखर चांगली आपली विरगळायला लागली आहे ही सगळी प्रोसेस आपण मंद गॅसवर करायची जरासुद्धा गॅस फास्ट करायचा नाही कारण की जर गॅस फास्ट गेला केला आणि आपलं लक्ष जर इकडे तिकडे गेलं तर लगेचच पटकन खालून खोबरं लागायला लागतं आता आपलं हे मिश्रण चांगलं घट्ट झालेलं आहे बघा साईडून कडा सुटता येत आहे आपल्या मिश्रणाच्या अजून एक पद्धत आहे आपण एक छोटीशी गोळी घ्यायची आणि ती हाताला करून बघायची हातात जर त्या मिश्रणाची गोळी झाली तर आपलं हे मिश्रण रेडी आहे अजून थोडंसं दोन तीन ती थो, तीन मिनटं आपण हे मिश्रण भाजून घेऊयात आणि आता हे काढून घेऊयात त्याच्याला थोडंसं तसंच ठेवायचं आहे आपण विड्याचं जे पाण्याचं मिश्रण बनवलं होतं वाटण बनवलं होतं ते ह्याच्यात भाजून घ्यायचं आहे ते सुद्धा याच पद्धतीने घ्यायचं आहे ह्याच्यात आपण साखर टाकणार नाही आहोत कारण वाटताना टाकली होती मिश्रण आता चांगलं घट्ट झालं आहे पाच ते सात मिनटात घट्ट होऊन जातं त्याचीसुद्धा आपण गोळी करून बघूया थोडंसं घ्यायचं हातावर आणि गोळी करायची बघा चांगली गोळी झालेली आहे हाताला काही चिकटत नाही म्हणजे हे मिश्रण तयार आहे दोन एक दोन मिनटं आपण अजून भाजून घेऊयात आणि नंतर काढून ठेवूयात कारण की जर त्या कढईतच ठेवलं तर ते करपू शकतं आता जे बदाम आहेत ते खलबत आहेत आपण जाडसर वाटून घ्यायचे आहेत आपण याला परत मिक्सरमधून काढणार आहोत पण म्हणून जराशी जाडसरच वाटायचे आता हे अंदाजाने मी थोडासा दोन ते तीन चमचे गूळ घेतलेला आहे गूळ पातळ झाला की त्यात आपण कुटलेले बदाम टाकणार आहोत हे आपण स्टफिंगसाठी वापरणार आहोत थोडंसं घट्ट होऊ द्यायचं हे नंतर गॅस बंद करून थंड झाल्यावर त्याचे वेगवेगळे तुकडे करून घ्यायचे आहेत आता हे सगळे तुकडे थंड झाल्यावर आपण मिक्सरमधून वाटून त्याची बारीक पूड करून घेऊयात त्या पूडमध्ये दोन चमचे तूप घालून किंवा जेवढं लागेल तेवढं तूप घालून थोडंसं मिश्रण असं घट्ट करून घ्यायचं आहे हे स्टफिंग खूप छान लागतं आणि हेल्दी असतं आता आपण मोदक करूया त्यासाठी आपण पिठी साखर साच्याला लावून घ्यायची आणि त्यात आपण जो प्लेन नारळाचा बनवले होते त्याची पारी बनवून त्याच्यात स्टफिंग करायचं आहे तयार आहे आपला मोदक आपण ह्यात खूप वेगवेगळ्या वे, वे, वे प्रकारचे वेरिएशन्स बनवू शकतो तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही तीन ते चार प्रकारचे मोदक ह्याच्या ह्या सारणामध्ये बनवू शकता जे आपलं स्टफिंग आहे त्याचासुद्धा खूप छान मोदक होतो ह्यातील तीन ते चार प्रकारचे मोदक मी पुढे बनवून दाखवणार आहे तुम्हाला दोन वेगवेगळ्या शेडमध्ये सुद्धा छान मोदक होतो स्टफिंग भरलेला हे बघा एका साईडून पांढरा आणि एका साईडून हिरवा आता चार रंग चार पारीमध्ये पण होईल बघा मोदक किती छान होतो दिसताना खूप छान दिसतात हे मोदक हे बघा चार साईडून चार रंग झालेले आहेत रंग दोनच आहेत पण चार पारी झालेले आहेत तयार आहेत आपले मोदक हे मोदक कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा बदाम आणि गुळाचं जे स्टफिंग बनवलेलं आहे आपण त्याचेसुद्धा सुद्धा मोदक छान होतात ते सुद्धा करून पाहू हो शकता तुम्ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा एवढ्या मिश्रणात वीस ते पंचवीस मोदक होऊन जातात हे बघा तीन प्रकारचे मोदक झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा धन्यवाद